कापूस दूध ऊस याच्या उत्पादकाचं कंबर्ड आसमानी सुलतानी संकटामुळे मोडलं आहे. आज विधानसभेमध्ये दूध उत्पादकाचा महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होती. यामध्ये सरकारनं दूध संघानं दूध उत्पादकाला गाईच्या दुधाकरता 27 रुपये लिटरनं भात भाव द्यावा असे कागदोपत्री आदेश काढलेत. प्रत्यक्षात हे भाव दिले जात नाहीत. आजही ग्रामीण भागामध्ये जिथं दुधाचं उत्पादन होतं तिथं गाईच्या दुधाला 21 ते 22 रुपये लिटर एवढाच दर हा दूध उत्पादकाच्या शेतकऱ्याच्या हातात पडतो. त्याला हा धंदा परवडत नाही आणि यामुळं अन्य सरकार बाजूचं कर्नाटक सरकार असेल गोवा सरकार असेल त्यांनी लिटर मागं दुधाला अनुदान दिलंय अशा परिस्थितीमध्ये. आणि त्यामुळं ही प्रमुखांना आम्ही मागणी केली की आपण अनुदान द्या. जर संघाच्या खात्यात द्यायचं नसेल तर दूध उत्पादकाच्या खात्यात एकरी प्रत्येक लिटरला 6 रुपये अनुदान हे देण्यात यावं. अन्यथा हा दुधाचा धंदा कोलमडून पडेल. सरकार याकडे गांभीर्यानं बघत नाही आहे आणि सरकार असं म्हणत आहे एकनाथ खडसे मंत्री असल्यापासून आत्ताचे मंत्री की आम्ही आदेश दिले दूध संघाला दूध संघ बरखास्त करू. दूध संघाला बरखास्तच्या नोटिसा दिल्या. अनेक दूध संघ कोर्टात गेले हायकोर्टात. हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली की ह्या चुकीच्या आधारे नोटिसा दिल्यात म्हणून शासनाच्या भूमिकेमध्ये काही बदल पडलेला नाही. पुनश्च आम्ही प्रकर्षाने मागणी केली आणि मग आता ह्या विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष ह्या दुग्ध व्यवसायाशी निगडित आहेत त्यांनी पण सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली की आम्ही एक बैठक घेऊ. या बैठकीतनं लवकर काही निष्पन्न नाही झालं तर पुनश्च एकदा दूध उत्पादकाला मोठ्या प्रमाणावर आंदोलन या राज्यात करावं लागेल ही वस्तुस्थिती.